Wow! What a pleasant surprise! तू आता या वेळेला इथे कसा काय? नाही म्हणजे बरं झालं आलास. अजून थोडा उशीर केला असतास तर आपली थोडक्यात चुकामुक झाली असती. हॅव अ सीट. नाही एक मिनिट, मी बसायला आलेलो नाहीये. मला तुझ्याशी अत्यंत महत्त्वाचं बोलायचंय. ओके बोलूया. पण बसायला काय हरकत आहे, रागावला काय एवढा? हे बघ इरावती, ही अत्यंत गंभीर बाब आहे. चेष्टा करण्यासारखं याच्यामध्ये काहीही नाहीये. आणि त्याच्यामुळे मला जरा अनइंटरप्टेड बोलू दे, बरं होईल? ओके बोल. तू म्हणे नवीन घर घेतलंस माझ्या नवीन घरासमोर? हो का? मला आवडलं म्हणून मी घेतलं. इनफ इज इनफ इरावती, इनफ इज इनफ. आता हे मला तुला सांगावं लागतंय. अगं किती आग लावणारस अजून माझ्या संसाराला, सांग ना. मी आणि मुक्तानी लग्न केलं कारण आमचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं आणि आहे. आणि याच्यामध्ये मी तुझ्यावर जर का काही अन्याय केलाय असं तुला वाटत असेल ना, तर ती माझी चूक नाहीये बरं का? आणि तुझ्याकडे खूप पैसे आहेत म्हणून हे सगळे खेळ जे करतेस ना, हे सगळे ताबडतोब बंद कर. काय त्रास दिलाय गं मी तुला आजपर्यंत, सांग ना, काय त्रास दिलाय? उलट मी आणि मुक्ता दोघही जण सुश्रुत हॉस्पिटल अत्यंत व्यवस्थितपणे आणि जबाबदारीने सांभाळतोय. तू दिलेल्या प्रत्येक सूचनेचा आणि मम्मीजींचा योग्य तो आदर ठेवून आम्ही सगळं करतोय. पण हा जो तुझा निर्णय आहे ना माझ्या नवीन घरासमोर एक घर घेण्याचा, हे म्हणजे माझ्या संसारात खरोखर निखारे टाकण्यासारखं झालेलं आहे. हे बघ इरावती, आजपर्यंत झालं ते झालं. मम्मीजींचीच मदत घेऊन मी जे नवीन घर घेतलंय ते मी माझं आणि मुक्ताचं घर उभं करण्यासाठी घेतलंय, माझा आणि मुक्ताचा संसार उभा करण्यासाठी घेतलंय. तुला ठाऊक आहे तुझ्या या निर्णयामुळे मुक्ता किती दुखावली जाणार आहे? ते इनफॅक्ट ती दुखावली गेलेली आहे. अगं का छळतेस तू आम्हाला अशी? हे बघ अगदी स्पष्टपणे सांगतो मी, आजपर्यंत मी फारसं बोललो नाही कारण माझ्यावर तुमच्या उपकारांचं प्रचंड ओझं होतं. पण आज जेव्हा माझ्या बायकोनीच माझ्यावर खोटा संशय घेतला ना इरावती, माझा नाईलाज होता. अगं हे सगळं थांबव, ताबडतोब थांबव. तुला एवढं साधं सुद्धा कळत नाही इरावती की तुझ्या या सगळ्या ऍक्शन्समुळे माझ्या मनात तुझ्याबद्दल असलेली सगळी माया सुद्धा. नाही सतीश, मला असं वाटतंय काहीतरी गैरसमज झाला. यू ट्राय. एक मिनिट इरावती, हे मी तुला शेवटचं सांगतोय, शेवटचं. माझं आणि मुक्ताचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं आणि आहे. आणि कुणाच्याही फुटकळ ईर्ष्येमुळे आमच्या संसाराला धक्का लागलेला मी सहन करणार नाही. शेवटचं सांगतोय मी तुला. इतपर तुला जे काय ठरवायचं ते तू ठरव.